हॅलो फ्रेंड्स, कशा सगळे? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आता सकाळची वेळ आहे आणि मी ठेवते आहे चहा आणि इकडे आपली भाजी पण चालली आहे तव्यावरती। आपल्या शेंगा बनवते मी, शेंगा फक्त अशा सुक्या, त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि थोडंसं आपलं तिखट टाकले, हळद टाकले आणि मीठ एवढंच टाकलं आणि त्याच्यावरतीच ते परतून घ्यायचं। अशी पण खूप छान लागते। सकाळची वेळ आहे आणि प्रीती लाटते चपात्या आणि मला बनवायचे आहे डाळ। आज खूप दिवसातून वरण बनवते। वरण म्हणजे आमच्याकडे डाळ बोलतात फिक्की। तर हे वरण आहे ना आमच्या सासऱ्यांना सासूला खूप आवडतं। माझ्या हातचं हे नवीन केलेलं वरण नवीन पद्धतीचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीचं वरण बनवता हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर मी कुकरमध्ये मुगाची आणि तुरीची डाळ अशी शिजून घेतलेली आहे आणि एक पातेलं त्यातच मी लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मोहरी जिरी एक पातेल्यामध्येच आपल्याला सगळं कच्चं असं टाकायचं आहे आणि ह्याची चव खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। आणि ही मी नवीन रेसिपी माझ्या बहिणीकडून शिकलेली आहे। तर ह्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं, तुम्ही जे जे त्या वरणासाठी वापरता ते सगळं टाकायचं आहे। तर मी लसूण जिरे मोहरी कढीपत्ता टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळे गोष्टी याच्यात टाकलेले आहेत। वरतून टाकायचं आहे तेल, अजून मला गॅसवरती हे पातेलं ठेवायचं आहे आणि आता गॅस पेटून हे पातेलं आपण त्याच्यावरती ठेवतो आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे आणि त्यानंतर मग ते चांगलं उकळू म्हणजे छानपैकी त्याला तडका बसतो असा एकत्र सगळं टाकल्यानंतर। आपण साध्या वरणाचं कसं करतो, सगळं तेल टाकणार त्यामध्ये, जिरी मोहरी टाकणार, मग कढीपत्ता टाकणार, मग लसूण, नंतर टोमॅटो, नंतर कोथिंबीर सगळं असं टाकतो। पण हे तसं नाही, हे वेगळं आहे आणि हे तुम्ही करून बघा एकदा, नक्की तुम्हाला टेस्ट लागणार त्याची आणि तुम्हाला खूप आवडणार। तर आता मी इथं डाळ आहे ते दोन डाळ आहेत मुगाची आणि तुरीची एकत्र करून घेतली आणि ह्या डाळीची आता हे डाळ टाकताना याची वाफ अजिबात नाही घालवायची, म्हणजे वाफ घालवली तर त्या वरणाची थोडीशी टेस्ट जाऊ शकते। तर आता इथं मस्तपैकी आपण याच्यामध्ये एक चमचा वाफ टाकणार आहे, म्हणजे वरण टाकणार आहे, झाकण ठेवायचं लगेच। याच्यामुळं काय होतं, आपली जी वाफ आहे ना ती जात नाही आणि जी चव आहे ना ती तशीच राहते टिकून त्या पातेल्यामध्ये वरणामध्ये। आणि त्याच्यानंतर थोडंसं शांत झाल्यानंतर मग बाकीचं जे आपण डाळ वगैरे केलेली आहे ते वरणाचं ते याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। बघा दिसतं आहे ना कसं दिसतं, एकदम छान दिसतं आहे। तुम्ही करून बघा, ट्राय करा आणि कसं लागतं आहे ते फक्त मला कमेंटमध्ये सांगा की ताई मला ही रेसिपी तुमची ही ट्राय केली आणि ती खूप छान लागते। नव्या पद्धतीची आहे, वेगळ्या पद्धतीची आहे। तुम्ही जर करत असाल तर नक्की सांगा आणि जर नसेल करत तर ट्राय करा। तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे मीठ आणि मीठ टाकून मस्तपैकी ते हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं पातळ, आता हे व्यवस्थित पातळ आहे जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आहे आणि त्यानंतर आता ह्याला बघा उकळी फुटलेली छानपैकी आणि ते आपलं वरण झालेलं आहे इथं। तर ह्याचा सुगंध जो आहे तो पण खूप छान येतो। तर नक्की 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 ट्राय करा, एक वेगळी चव तुम्हाला भेटेल। आणि तसे तर माझ्या सगळ्या रेसिपीज काही काही जणी फॉलो करतात की कसं पद्धतीने मी बनवते कसं काय करते, तर त्या सांगतात की छान लागते। तर आता इथं मी सांगितलं होतं की आमचं जे बाथरूमचं नळ जे आहे पाईप जो निघाला होता आणि त्याच्यामुळं आम्हाला इथं प्लंबरला बोलवावं लागलं होतं आणि त्याचं ते काम चालू होतं पण काहीच उपयोग झाला नाही। म्हणजे ते काम झालं पण पाणी यायच्या अगोदर झालं नाही, जेव्हा पाणी आलं तेव्हा त्याला बोलवण्यात आलं आणि मग तोपर्यंत पाणी गेलं होतं। तर त्याचं काम चालू आहे इथं, तो गेल्यानंतर आमचं इथं आता संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे। प्रीती करते आहे चपात्या आणि मला करायची आहे भाजी। आज काय मला जास्त करायचं नव्हतं कारण संध्याकाळ सकाळी जी डाळ होती ती डाळ होती, त्याच्यामुळं आमचं आज भाजीचं टेन्शन गेलं होतं कारण वरण होतं सकाळचं आणि वरण आमच्या घरात सगळ्यांना आवडतं खूप आणि त्याच्यामुळे मग वरणासोबत काहीही भाजी केली तरी चालते। तर आता कोणती भाजी करायची बघूया। तर आता स्वयंपाक चालू आहे आणि स्वयंपाक अजून झाला नाही, हाय का नाही? आज बनवायची अंड्याची चटणी आणि बोंबलाची चटणी, अंड्याची चटणी, बोंबलाची चटणी आणि डाळ भात सकाळचाच आहे, त्याच्यामुळे जास्त तसदी घेणार नाही आम्ही स्वयंपाक बनवायची। पण हे बाकीचे तर बनवावंच लागेल, अंड्याची चटणी, कारण प्रीती अंड्याची चटणी खात नाही त्याच्यासाठी तिला मग बोंबलाची चटणी करायची, आहे ना? का खाणार आहेस? नाही खाणार आहे,
सकाळची डाळ काय तर ही डाळ मी कशी केली तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून. आणि आता आमचा चाललाय स्वयंपाक. स्वयंपाक झाल्यानंतर आता लवकर जेवणार आहे कारण 9:15 वाजलेले माझ्या अंड्याची अंडे उकडून झालेले आहेत. माझे अंडे उकडून वगैरे ठेवलेत सगळे तर आता चला साखर चपाती करते प्रीती. कोणाकोणाला साखर चपाती आवडते नक्की सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून. तर चला चला तर आमचं चालू आहे इथं स्वयंपाक. प्रीती करते भाकरी. चपात्या झाल्या तिच्या भाकरी करते आणि मी करते अंड्याची चटणी. 4-5 अंडे आणले होते 5-6 आणि ते अंडे उकडून मी चटणी करते. अंडे उकडून ती चटणी छान लागते फोडलेल्या अंड्यापेक्षा. तर आमच्या घरात तीच आवडते जास्त आणि मुलांना पण आवडते. समीक्षा पण खाते. इनफॅक्ट समीक्षाला पण ती चटणी आवडते म्हणजे. आणि आता चालू आहे. अजून कोणी आलं नव्हतं म्हणजे माझ्या मिस्टर पण नव्हते आले आणि कोणच नव्हतं आलं अजून. तर आमच्या दोघींचंच इथं काम चालू होतं. आज आम्ही जे पेंडल घ्यायला गेलो होतो त्याच्यामुळेच आम्हाला उशीर झाला होता. आणि ती डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही सांगितलं मला कमेंट करून की छान आहे मस्त आहे. तर त्याच्यावरती ते सांगितलं होतं की ताई हे किती ग्रॅमचं आहे किती ग्रॅमपर्यंत ह्याला पैसे लागले. तर ते आहे 7 ग्रॅमचं पेंडल होतं ते म्हणजे त्याला गेले 40,000 पर्यंत ते गेलं. एवढं असं पेंडल जे आहे ते 40,000 गेलं. आणि खूप छान वाटतं माझ्या स्वतःच्या मेहनतीचं मेहनतीने कष्टाने आणि साठवून पैशातून केलेलं त्याच्यामुळं खूप छान वाटतंय मस्त वाटते. तो अनुभवच खूप छान वाटला. पहिल्यांदा मम्मीला फोन केला की मम्मी मी गळ्यातलं केलं. मम्मीला पण खूप आनंद झाला की हा म्हणजे तिला असं वाटतच नव्हतं कारण आपल्याला असं वाटतं बघा सगळीकडं आपल्या नातेवाईकांकडं दागिने वगैरे असल्यानंतर ना आपल्याकडं जास्त काही नसलं तर मग आपल्याला पण असं वाटतं की अरे आपण पण हे काही काही घेऊया असं. तर माझं पण ते तसं स्वप्न होतं की माझ्याकडं पण काहीतरी असलं पाहिजे माझं स्वतःचं असलं पाहिजे. फरक इतकाच होता की ते त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या नवऱ्यांनी केलेलं होतं पण मला जे मी स्वतः केलेलं आहे ते माझ्या स्वतःच्या पैशातून आणि स्वतः साठवलेल्या पैशातून केलं होतं. त्याच्यामुळं त्याचा आनंद खूप वेगळाच होता आणि त्याचा आनंद मला असं शब्द सांगताच नाही येते. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे की मी स्वतःसाठी काहीतरी करू शकले त्याचबरोबर मुलांसाठी पण काहीतरी करते मिस्टरांसाठी पण करते. तर आता अंडे झालेले आहेत कापून मस्तपैकी मला दिसत आहे. तर तुम्ही कसल्या अंड्याची चटणी करता? फोडून आवडतं की अशा ह्या उकडलेल्या अंड्याची चटणी आवडते? तर सकाळी जसं गवारीच्या शेंगा तळल्या होत्या तसंच आता मिठाच्या गवारीच्या शेंगा तळतोय तोंडी लावण्यासाठी. तर हा टाकते मी कोल्हापुरी मसाला. तर एकाने कमेंट करून विचारलं की मी कोल्हापूरची आहे आणि कोल्हापुरी मसाला तुम्हाला कसा वाटला. तर एकदम छान आहे एकदम टेस्टी चविष्ट आहे झणझणीत आहे मस्त आहे. कोणाला खरेदी करायचं असेल तर इथं आपल्या कामोठ्यामध्ये गॅस एजन्सी जर तुम्हाला माहीत असेल त्या शेजारी शिंदे मसाला आहे तिथूनच आम्ही तो मसाला घेतो. खूप छान लागतो टेस्टी लागतो प्रत्येक भाजीला तर्री येते आणि मस्त छान चव पण लागते. तर आता आमचा इथं स्वयंपाक व्हायला लागलेला आहे. अजून बोंबिलची चटणी करायची बाकी होती पण नाही म्हणता 3-4 आयटम झाले. मी केली अंड्याची चटणी, प्रीतीने तळल्या शेंगा आणि सकाळची डाळ आणि त्याच्यानंतर बोंबल्याची चटणी असे 4 आयटम झाले. प्रीतीने नव्या पद्धतीची चटणी केली ती बघा कशी. बोंबिल पण टाकले ते आज. आगळी वेगळी चटणी बोंबलाची अशी खाल्ली का तुम्ही? आगळी वेगळी चटणी बोंबलाची नक्की सांगा मला. खाल्ली असेल तर नसेल खाल्लं तर बी सांगा. लसूण मिरची आणि बोंबिल एकत्र वाटले आणि आता ते एकत्र असे तळायचे वाटलेले मिश्रण. ह्यात बोंबील दिसतो बघा असा एक एक असा बोंबील दिसतो. मला बिलई भूक लागली आणि ही आपली चटणी इकडं चटणी दिसते.
तर आजचा आगळा वेगळा पदार्थांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. चला बाय बाय.